नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर तसेच बाहेर राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 17 मार्च 2021 चे कांदा बाजारभाव। कांदा निर्यात संपूर्णपणे खुली असूनही कांदा बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात सध्या कमी झालेले दिसत आहेत। सुरुवात करूयात लासलगाव इथून। लासलगाव इथे उन्हाळ कांदा 780 क्विंटल तर लाल कांद्याची 13,600 क्विंटलची आवक अंदाजे आतापर्यंत दाखल झालेली आहे। उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सरासरी 1,250 रुपये क्विंटलपर्यंत मिळाले तर जास्तीत जास्त 1,641 रुपये क्विंटलला बाजारभाव आत्तापर्यंत उन्हाळ कांद्याला मिळाले आहेत। तर लाल कांदा सरासरी 1,250 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले तर जास्तीत जास्त 1,308 रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला आत्तापर्यंत लासलगाव येथे मिळाले आहेत। तसेच सोलापूर येथे आज 230 कांदागाड्यांची आवक दाखल झाली होती। मोठा माल 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मीडियम माल 900 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 700 रुपयापासून 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 500 रुपयापासून 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली। फकडी 300 रुपयापासून 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली। सोलापूर येथे 2 दिवसांमध्ये मार्केट जवळजवळ 800 रुपयांनी क्विंटलमागे कमी झालेली दिसत आहे। तर चेन्नई येथे आज 55 कांदागाड्यांची आवक दाखल झाली होती। फुल बिग साईज कांदे चेन्नई येथे 2,400 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव जास्तीत जास्त कांद्याला मिळाले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।